ठीक आहे चालतं, मला एक होस्ट करशील पुन्हा दिस एकदा. मीटिंग इज बीइंग रेकॉर्डेड. ओके झाली आहे, बरोबर झाली आहे. सर आता तुम्हाला होस्ट करू ना. हो, आता मला होस्ट कर. केलं सर. ठीक आहे, हो केले. स्क्रीन शेअर करू तुम्ही. स्क्रीन दिसते ना? बरोबर हॅलो सर दिसतोय. दिसते. ओके ठीक आहे. आपला कालचा पार्ट होता की आपण थोडासा तो रिकॅप करू आधी, आणि त्याच्यानंतर आपले नेक्स्ट स्टेप्स जे आपल्याला आज ग्रुपवर जी कळालेली आहे की ओएस इन्स्टॉलेशन्स वगैरे, आणि त्याच्यानंतर आणि बूट पेन ड्राइव तो कसा करायचा, ते स्टेप्स आपण आज घेणार आहे. ऍक्च्युली प्रॉपरली घेणार आहे. म्हणजे कसं की काल आपल्याकडे ओएस डाउनलोड नव्हते, तर आज डाउनलोड पण केलेली आपण कालच, ती डाउनलोड केली मी, काय अजून डिलीट केलेली नाही आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह पण रेडी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली मी बूट पण करून दाखवणार आहे, आणि बाकीचे आपण इमेजेस वगैरे आणि थोडंसं थेरॉटिकल पार्ट पण त्याचं चेक करणार आहोत. आणि ते चेक करण्याच्या आधी मी जस्ट नोटपॅड ओपन करतो आणि आपलं काल काय काय झालं ते तुम्ही स्टार्ट करतो. आपली कालची प्रोसेस होती, याला पूर्ण डिलीट करून टाकतो डायरेक्टली. ठीक आहे, सेशन नंबर, सेशन नंबर 3 आहे. फर्स्ट सेशन मध्ये हिस्ट्री ऑफ झालं, हिस्ट्री झालं, हिस्ट्री ऑफ सी जावा, त्याच्यानंतर अजून बरचसा काही. हे सेशन नंबर 1 याचा मय सरांनीच कवर केलेलं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त घेत नाही. आणि मी काय घेतलं होतं की सेशन नंबर 2 मध्ये आपण काय घेतलं होतं की आपण इन्स्टॉलेशनचा पार्ट घेतला होता. इन्स्टॉलेशन्स, तर इन्स्टॉलेशन्स काय की ओएस इन्स्टॉलेशन, आपण ओएसचा पार्ट बघत होतो, ओएस कशी इन्स्टॉल करायची, त्याच्यानंतर डुएल बूट कशी करायची, आपण याच्यामध्ये बराचसा पार्ट कवर केलेला आहे. आता डुएल डुएल म्हणजे डुएल बूट ऍक्च्युली इथं, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस पण आपण बघितली होती. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणार जी ISO फाईल आहे ते आपण डाउनलोड केली होती काल. आणि अजून एक गोष्ट की एक रिफ्यूज नावाचं सॉफ्टवेअर जे होतं ते प्रतीकने पण केलं, आय थिंक त्याचं सक्सेसफुली झालंय का प्रतीक? हो सर झालं. म्हणजे तू त्याचे वर्किंग करू शकतो ना? हा ओपन टू करू शकतो. ओके ठीक आहे, गुड. त्याच्यानंतर आपण काय स्टेप घेतलं की मी ओएस इन्स्टॉलेशन घेतलं, म्हणजे कसं करायचं किंवा डुएल बूट कसं करायचं, याच्यामध्ये ओएस इन्स्टॉलेशन मध्ये सिंगल बूट आलं, डुएल बूट आलं, आणि डुएल बूट मध्ये म्हणजे डायरेक्टली 2 ओएस इन्स्टॉल करायचे. त्याच्यानंतर थर्ड पार्ट जो येतो तो आपली म्हणजे मेन थिंग ISO फाईल डाउनलोड करायची आपल्याला सर्व्हरवरून ऑनलाईन. त्याच्यानंतर फोर्थ थिंग ती आहे ती आपल्याला रिफ्यूज सॉफ्टवेअर डाउनलोड करायला लागलं होतं काल. आणि याच्यामध्ये फर्स्ट पार्ट जो मेन पार्ट होता तर तो होता डिस्क पार्टिशन. डिस्क पार्टिशन आता प्रत्येकने केलं तर त्याला त्याचे बऱ्यापैकी आयडिया येऊन गेली असेल, बाकीच्यांनी पण ते ट्राय करा. सोपं आहे, असं हार्ड पण काही नाही. आपण कालच्या सेशनमध्ये मी डायरेक्टली प्रॅक्टिकली पण करून दाखवले, त्या स्टेप्स जरी फॉलो केल्या रेकॉर्डिंग बघून तरी खूप इझी आहे असं मला तरी वाटतं. ट्राय केल्याशिवाय तर नाही समजणार आपल्याला. डिस्क पार्टिशन झालं, तर आज आपण ऍक्च्युअल बूट कसा होतो किंवा आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम आपण कशी सेट करतो आणि ती सेट केल्याच्या नंतर आपल्याला ती प्रॉपरली इन्स्टॉल कशी करता येणार आहे, तर ते आपण जस्ट चेक करणार आहोत. म्हणजे आज आपला टॉपिक काय आहे मेन सेशन 3 की बूट प्रोसेस करायची, आपल्याला आपला पेन ड्राईव्ह बूट करून घ्यायचा आहे आपली ओएस इन्स्टॉल करण्यासाठी. तर इन्स्टॉल करण्यासाठी तर माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह सध्या, मी ती पेन ड्राईव्ह ज्या वेळेस कनेक्ट करतो तर तुम्हाला दाखवतो की फर्स्ट थिंग आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर जसं आपलं झालंय आधीच की आपण जे डिस्कस केलंय, तर माझ्याकडे रिफ्यूज सॉफ्टवेअर पण आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत माझ्याकडे, नाही रिफ्यूज सॉफ्टवेअर आणि थर्ड आहे की ओएस, जे आता मी म्हणजे डाउनलोड केली होती आपण काल. आपल्याला थोडासा वेळ लागत होता
आणि त्या वेळेमध्ये ती झाली नाही डाउनलोड, पण ती नंतर जेव्हा झाली ती अजून डाउनलोड केली तशीच फाईल माझ्याकडे सेव्ह आहे. ओके, आता मी काय करतो की डायरेक्टली माझा जो पेन ड्राईव्ह आहे तो माझ्या मशीनला मी कनेक्ट करतो. आता कनेक्ट करण्याच्या आधी आधी मी जस्ट दाखवतो की माझा इंटरफेस कसा असणार आहे. मला आधी त्यासाठी OS, मी जे रिफ्यू सॉफ्टवेअर डाउनलोड केलं आहे ना, तर ते मला आधी ओपन करून घ्यावं लागणार. एकाला आपण सॉफ्टवेअर डाउनलोड केलं होतं बरोबर, त्याच्यानंतर ही एक उबंटू जी ISO फाईल आहे याच्यामध्ये 22.04 हे व्हर्जन आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे. आणि ही फाईल आपल्याला एक जस्ट ओपन करायची, रिफ्यू सॉफ्टवेअर हे जस्ट ओपन करायचं आपल्या विंडोज PC मध्ये. केलंय ओपन, याला मी येस म्हणलोय, येस म्हणल्याच्यानंतर हे ओपन झालंय. आता ओपन झालंय पण या ठिकाणी मी अजून पेन ड्राईव्ह माझ्या PC ला कनेक्ट केलेला नाहीये, त्याच्यामुळे याने इथं पेन ड्राईव्ह घेतलेला नाही. मी ज्या वेळेस याच्यामध्ये पेन ड्राईव्ह कनेक्ट करणार माझ्या PC ला, त्यावेळेस इथं जो काही पेन ड्राईव्ह असेल तो सपोज तो 8 GB चा आहे तर तिथे 8 GB दाखवणार, तो 32 GB चा तर ठिकाणी 32 GB दाखवणार. तर आपण जस्ट चेक करूया की डायरेक्टली प्रॉपरली दाखवतोय का. माझ्याकडे पेन ड्राईव्ह पण रेडी आहे, जस्ट तो प्लग करतोय, याला मी कट करतो, याच्यामध्ये डायरेक्टली दाखवणार नाही, याला रिफ्रेश करून बघावं लागणार आहे की तो खरंच कनेक्ट झालाय की नाही झालाय. जस्ट मी कट करतो, माझा पेन ड्राईव्ह कनेक्ट करतो. हा माझा पेन ड्राईव्ह या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे. हे माझ्या 3 ड्राईव्ह आहे माझ्या मशीनच्या, आणि हा माझा HP चा जो माझा पेन ड्राईव्ह आहे हा 32 GB चा, हा इथे कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, आता मी ज्यावेळेस माझं रिफ्यू सॉफ्टवेअर ओपन करतो तर त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली तो माझा पेन ड्राईव्ह फेस करणार आहे. आणि फेस केल्यानंतर आपल्याला तो इंटरफेस कसा दिसतो ह्या जस्ट चेक करायचं आहे. तुम्ही ओपन केलं पुन्हा रिफ्यू सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर इथं लक्षात आलं असेल तुमच्या, इथं आधी ब्लँक दिसत होता आपल्याला, हा पार्ट डिवाइसचा पार्ट आधी ब्लँक दिसत होता, आणि याच्यानंतर आता इथं HP चा माझा पेन ड्राईव्ह सिलेक्ट झालेला आहे. आता सिलेक्ट झाल्याच्यानंतर मी जसं तुम्हाला काल सांगितलं की मला या ठिकाणी माझी ISO फाईल सिलेक्ट करायची, तर ISO फाईल सिलेक्ट करण्यासाठी जस्ट सिलेक्ट बटनावर तुम्ही क्लिक केलं, आणि या ठिकाणी डाउनलोडमध्ये मी जी डाउनलोड केलेली उबंटूची जी ISO फाईल आहे जस्ट तुम्ही फक्त सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्याच्यानंतर मी जस्ट तिला ओपन म्हणतोय, ओपन म्हणल्यानंतर मला इन्हें जास्त काही इथं विचारलेलं नाही. तर आता या ठिकाणी बरेचसे काही ऑप्शन आहेत की पार्टिशन स्कीम, या ठिकाणी MBRN GPT हे काही ऑप्शन आहेत, बट आपलं मशीन आपल्याला आपलं जे काही सपोर्ट करतंय ना ते बाय डिफॉल्ट आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करून मिळतं. म्हणजे तुम्हाला जर GPT मध्ये करायचं तर तुम्ही GPT मध्ये करू शकता, बट तुमचं PC ज्या ठिकाणी ज्या गोष्टीला सपोर्ट करतोय ना ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी फिक्स करतं. आता माझं PC या ठिकाणी GPT पण सपोर्ट करतो आणि MBR ला पण सपोर्ट करतो, बट जे मशीनने मला दिलेलं आहे ऑलरेडी बाय डिफॉल्ट तर तेच बेटर आहे. त्याच्यानंतर टार्गेट त्यांनी दिले BIOS आणि UEFI, तर हे पण हा पण पार्टला काहीच नाही करायचं आपल्याला. त्याच्यानंतर खाली येते फॉर्मॅट ऑप्शन्स, ज्या वेळेस माझा पेन ड्राईव्ह फॉर्मॅट होणार आहे त्याच्यानंतर त्याचं नेम काय असलं पाहिजे. आता मी जस्ट इथं नेम देतो की इथं नेम तर अवेलेबलच आहे ऍक्च्युली, की मी टाकतो उबंटू 14 टाकतो जस्ट. म्हणजे मी उबंटू OS इन्स्टॉल करण्यासाठी माझ्या पेन ड्राईव्हला नेम दिलाय उबंटू बुटिंग, आणि आता मला काहीच नाही करायचं, जस्ट मला काय म्हणायचं स्टार्ट म्हणायचंय. आता स्टार्ट म्हणल्याच्या नंतर हा पेन ड्राईव्ह आपला बूट प्रोसेसला जाणार आहे. बूट प्रोसेसला जाणार आहे म्हणजेच काय होणार आहे की त्या पेन ड्राईव्ह मध्ये माझी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम फिट होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ऑल डाटा जे काही मला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय अजून करू शकता, की त्याच्यासाठी मला एक नोटपॅड पाहिजे, की त्याच्यासाठी मला एक ब्राउझर वगैरे पाहिजे, किंवा लायब्रेरी ऑफिस, किंवा वेगवेगळे ऑफिसेस जे आपल्याला डेली वर्किंग साठी लागतात, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचे जे काही सॉफ्टवेअर आहेत ते त्याच्यामध्ये सगळे काही अवेलेबल असतात, आणि ते आपल्याला जेव्हा आपण बूट करतो त्यावेळेस ती प्रोसेस आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये सेट हो झाली असते, म्हणजे होत असते. आता ते काय करतो मी जस्ट इथं स्टार्ट म्हणतो. आता स्टार्ट म्हणल्याच्यानंतर यांनी मला पुन्हा एकदा विचारलंय की राईट अँड ISO इमेज मोड, जस्ट ISO इमेज माझी, त्याच्यामुळे मी ISO इमेजेस या ठिकाणी सिलेक्ट करतोय, DD इमेज वगैरे नाही, आणि या ठिकाणी माझी ISO इमेज असल्यामुळे मी ISO सेट केली, जस्ट ओके म्हणलोय. आता ओके म्हणल्यानंतर यांनी मला काय विचारलंय की डाउनलोड रिक्वायर्ड दिस इमेज, म्हणजे याच्यामध्ये थोडीशी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे आपल्याला की जे वेळेस तुम्ही हे करताय तुमचं PC
बूट वगैरे करतायत, तर हे तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये ज्यावेळेस तुम्ही डेटा सेट करताय, आणि म्हणजेच काय की उबंटू याच्यामध्ये तुम्ही बूट करताय, तर तुमचा जो काही उबंटू पीडी मधला डेटा आहे तर तो सगळा काय डिलीट होणार आहे, अशी यांची वॉर्निंग याच्या ठिकाणी आलेली आहे. सेकंड वॉर्निंग पण तीच असेल आपली. पुन्हा त्यांनी पुन्हा एकदा वॉर्निंग दिली आपल्याला की ऑल डेटा ऑन डिवाइस एचपी, म्हणजे तुमच्या पेन ड्राईव्ह मध्ये जो काही डेटा असेल तो ऑटोमॅटिकली पूर्ण उडून जाणार आणि त्याच्यामध्ये फ्रेश फक्त उबंटू इन्स्टॉल होणार. आणि जस्ट मला जर ते ओके असेल तर मी ओके करणार, आणि जर माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये जर डेटा आधीच माझा काही पर्सनल असेल तर मी दुसऱ्या डिस्क मध्ये काढून घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे. मी फक्त एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी बुटिंगसाठी हा पेन ड्राईव्ह फेशियल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मला काही असं प्रॉब्लेम नाही. बट तुम्हाला काय की त्याची त्या गोष्टी टेक केअर करायच्यात, की आपण जर बूट करतोय आपला पेन ड्राईव्ह वगैरे त्याच्यामध्ये आपला डेटा वगैरे, की तो तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला तो सेफ ठेवायचा आहे. आणि याच्यानंतर मी जस्ट काय करतोय की ओके म्हणतोय. ओके म्हणल्यानंतर जस्ट मी तुम्हाला काल जे सांगितलं की 10 to 15 मिनिट्स तू घेऊ शकतो बूट होण्यासाठी, तर तू त्या प्रोसेसला गेलाय. आपण थोडासा वेट करू आणि तू वाट बघू द्यायची होईल बूट. लक्षात येत आहे ना म्हणजे मी स्टेप्स काय घेतोय, किंवा आपलं काल काय झालं होतं, किंवा आपण आज काय करतोय, बूट करतोय म्हणजे नेमकं काय करतोय, हे आपल्याला ऍक्च्युअली माहिती पाहिजे. आपल्याला म्हणजे हे जे नॉलेज आहे ना, ते नॉलेज आपल्याला म्हणजे असं कुठं जाणार नाही, आपण जेवढं शिकतो तेवढं आपलंच फायद्याचं असतं. आणि मी जे तुम्हाला सांगितलं ना की माझी फाईल 4.7 GB ची, तर याच्यासाठी मला मिनिमम 8 GB चा पेन ड्राईव्ह लागणारच आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी पण टेक केअर करायच्यात की 4 GB चा पेन ड्राईव्ह यूज नाही करायचा, आणि यूज करताना तो बूट पण होणार नाही, कारण माझी 4 GB ची 5 GB ची फाईल आहे, तर ती 5 GB ची फाईल त्याच्यामध्ये स्टोअर कशी होणार ना, त्या गोष्टी पण असतात. हॅलो 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 सर हॅलो हॅलो काय क्वेश्चन आहे का तोपर्यंत? सर, ते प्रणवचा लॅपटॉप रिकवरी मोडला गेलेला आहे विंडोजचा. आवाज नाही प्रणवचा आला मला पुन्हा एकदा. उबंटू इन्स्टॉल करताना प्रणवचा लॅपटॉप रिकवरी मोडला गेलाय. लॅपटॉप इन्स्टॉल करताना काय झालंय, मला आवाज नाही आला रिकवरी थोडं मोडला बरोबर. गेला सर वरती. रिकवरी रिकवरी मोडला गेला रिकवरी सर. मोडला म्हणजे झाला नाही प्रॉपर. हा मग आता ते बाहेर कसं काढायचं रिकवरी मोड मधून? म्हणजे प्रॉब्लेम काय आलाय, मला ऍक्च्युअली प्रॉब्लेम नाही कळाला. म्हणजे ज्यावेळेस तू करत होता ठीक आहे, प्रॉब्लेम नाही काही, फर्स्ट स्टेप होती, म्हणजे इतकं काय असं एवढं आहे पण नाही की पण नाही आहे, पण त्याचा ट्राय खूप मस्त होता, मला ते आवडलं. त्याने केल्याच्या नंतर आहे ना त्याचे स्क्रीनशॉट पण त्याने शेअर केले ग्रुपला. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही असं लगेच बरोबर. आपण करूयात ते स्टेप. सर इथं काय प्रॉब्लेम आला ना तरी ते सॉल्व करू आपण. थोडंसं वेट घेतो तोपर्यंत आपण. आता ही झाली आपली उबंटू वेज झाली ठीक आहे, आता उबंटू वेज झाली आणि आपल्याला सपोज आता दुसरी गोष्ट पण करायची, की काय करायचं आपल्याला की विंडोज पण इन्स्टॉल करायची ठीक आहे. म्हणजे असं पण असू शकतं ना की मी उबंटू करतोय तर तुम्हाला विंडोज करायची, तर मग विंडोज जर आपल्याला जर कंपनीकडून आपण जर लॅपटॉप घेतो आणि आपल्याला जर त्या ठिकाणून जर आपल्याला ती ओएस इन्स्टॉल करून भेटते तर ते आपल्यासाठी पॉसिबल आहे का? तर हो, आपल्यासाठी सर्व काही पॉसिबल आहे. आपण विंडोज पण करू शकतो, आपण उबंटू पण करू शकतो, एनी ऑपरेटिंग सिस्टम आपण इन्स्टॉल करू शकतो. आपल्याला जर वाटलं ना आपण मॅक करायचे का, तर आपण मॅक ओएस सुद्धा इन्स्टॉल करू शकतो आपल्या मशीनवर. म्हणजे असं
इम्पॉसिबल अशा गोष्टी नाहीत. तर जस्ट मी उबंटूचं पण थोडंसं रिकॅप देतो, कारण हे आलंय थोडंसं टाइम लागेल. अजून किती, अजून याचा हाफ पार्ट पण झालेला नाही, 26% झाले. तोपर्यंत आपण उबंटूचं प्रॉडक्ट चेक करू. तर उबंटूसाठी पण सेम प्रोसेस आहे आपलं विंडोजसाठी. तर विंडोजसाठी काय प्रोसेस आहे की विंडोज या ठिकाणी दिसते आपल्याला, विंडोज 10 आणि 11 डाउनलोड दिसते. जर मला विंडोज 10 करायचं तर मी विंडोज 10 पण डाउनलोड करू शकतो, आणि विंडोज 11 करायचं तर विंडोज 11 पण डाउनलोड करू शकतो. जस्ट मी याला ओपन केलं, ओपन केल्यानंतर या ठिकाणी पण याची ISO फाईल आहे. या ISO फाईल आपण चेक केली, microsoft.com ऑफिशियल वेबसाईट आहे विंडोज साठी. सपोर्ट नाही करत, मी एलेवन करतो. या ठिकाणी दिसते मला माझी ISO फाईल, म्हणजे माझ्या मशीनवर मला विंडोज 10 नाही डाउनलोड करता आली, पण 11 मी ठिकाणी डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी ऑप्शन दिसते मला की डाउनलोड विंडोज 11 डिस्क ISO. त्याच्यानंतर या ठिकाणी मी माझी डिस्क सिलेक्ट केली, म्हणजे माझी जे काही विंडोज ओएस घ्यायची ती सिलेक्ट केली. त्याच्यानंतर मी डाउनलोड म्हणलो, डाउनलोड म्हणल्यानंतर थोडंसं वेट घेते. त्याच्यानंतर पुन्हा ते विचारते मला की तुम्हाला याच्यामध्ये लँग्वेज कोणती सिलेक्ट करायची, म्हणजे ओएस मी जी इन्स्टॉल करणार आहे त्याच्यामध्ये मला हिंदी मराठी किंवा स्पॅनिश USS त्या वगैरे मला जे काही लँग्वेजेस पाहिजे ना, तर त्याच्यामध्ये मी सिलेक्ट करू शकतो. आता जस्ट माझी रिक्वायरमेंट काय असेल ना की मला इंग्लिश पाहिजे, तर मी जस्ट चेक करतो की कुठे या ठिकाणी इंग्लिश इंग्लिश अरेबिक चूज वन. इंग्लिश युनायटेड स्टेट घेतली मी, ठीक आहे इंग्लिश घेतली, कन्फर्म केलं. कन्फर्म केल्यानंतर त्यांनी मला पुन्हा विचारलंय की 64 बिट साठी डाउनलोड करायचे का. आता आपण जे आपला पीसीचा जो सपोर्ट असतो ना, तर तो कुठं की डिस पीसीवर जर गेला आपण प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला इथे ऑप्शन दिसतं की काय ऑप्शन आहे माझ्या याच्यामध्ये, की माझा i7 जनरेशनचा लॅपटॉप आहे, त्याच्यानंतर 8 GB रॅम वगैरे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तो 64 बिटला सपोर्ट करतोय, म्हणजे माझी ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ना ती 64 बिटला सपोर्ट करते, म्हणजे माझ्यासाठी ती ISO बेटर आहे, म्हणजे मला तीच पाहिजे ऍक्च्युअली. तर ते या ठिकाणी मला विचारलंय ते 64 बिट आहे आता तुम्हाला डाउनलोड करायची आहे का. मी 64 बिट सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर त्याने डायरेक्टली डाउनलोडला घेतलं, ठीक आहे. आपला आज डाउनलोड होणार नाही, बट मी जस्ट चेक करत होतो की तुम्ही विंडोज पण इन्स्टॉल शकतो. आता जे उबंटू युजर्स आहेत फर्स्ट, म्हणजे ज्यांना आता विंडोज करायचे त्यांच्या उबंटू मशीनवर, तर तो पार्ट थोडासा डिफरंट आहे. आपल्याला डायरेक्टली उबंटू मशीनवर आपल्याला पिंग करावं लागणार. आता मी जस्ट तुम्हाला विंडोज मशीनवरून सांगतोय, बट जर तुम्हाला तुमच्याकडे उबंटू मशीन आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये विंडोज इन्स्टॉल करायचे, तर एक पार्टेड म्हणून एक ऑप्शन आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला ते जी पार्टेड, सॉरी जी पार्टेड म्हणून एक ऑप्शन आहे, तो त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून आपल्याला उबंटू मशीनवर विंडोज इन्स्टॉल करता येते. तर तो पार्ट आपण जस्ट नेक्स्ट घेऊ. जस्ट आपला फोकस काय की आपल्याला उबंटू इन्स्टॉल करायचे, आणि उबंटू इन्स्टॉलेशनसाठी आपला पार्ट काय होता मेन, की आपल्याला आपला पेन ड्राईव्ह बूट करून घ्यायचा आहे. तर हा बूट करण्याची प्रोसेस सगळ्यांना आली पाहिजे. जस्ट कालचे जे असाइनमेंट्स होते ते ग्रुपवर सांगितले, सगळ्यांनी एकदा चेक करा. आणि अजून कोणी कोणी ट्राय केलं की म्हणजे काय बघितलंच नाही किंवा डाउनलोड केलं नाही, काही इश्यू आला कोणाला काही असं. सर प्रणवनी ट्राय केलं पण त्याचा लॅपटॉप रिकव्हरी मोडला गेला, बिट लॉक रिकव्हरी मोड असं काहीतरी येतंय सर. हाँ, म्हणजे काय झालं की त्याचं ते डिस्पार्टेशन जे असतं ना, डिस्पार्टेशन म्हणजे काय की डिस्पार्टेशन ऍक्च्युअली मी इन्स्टॉल करताना जो बोलतोय, हाँ पार्टेशन एक पार्ट असतो महत्वाचा. ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो ना, तर त्यावेळेस पार्टेशन जो पार्ट असतो, तर मी काय केलंय की मी ड्युअल बूट करतोय. माझी डिस्क तर एकच आहे, म्हणजे माझ्याकडे सपोज माझ्याकडे एक मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये काहीतरी 64 GB स्टोरेज आहे. स्टोरेज तर एकच असणार आहे, पण आपल्याला काय करायचं की ते स्टोरेजला डिवाइड करायचंय, 32 32 असं डिवाइड करायचं. आणि असं आपल्याला इन्स्ट्रक्शन देताना असं द्यायच्यात की 32 GB मला फक्त उबंटू मध्येच यूज करता आला पाहिजे, आणि दुसरं जे 32 GB माझ्याकडे उरलंय ते मला विंडोज साठीच यूज करता आलं पाहिजे. 32 चा डेटा
उबंटूचा डेटा मला विंडोज मध्ये नकोय आणि विंडोजचा डेटा मला उबंटू मध्ये नकोय. ज्यावेळेस मी विंडोज ओपन करतो, आता सपोज तुम्ही बघू शकता की माझ्याकडे ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि दुसरी जी इन्स्टॉल आहे ती उबंटू आहे. तर उबंटूचं या पार्ट याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही. म्हणजे कसं की उबंटूचा वॉइस जी आहे ती ज्यावेळेस मी लॅपटॉप माझा ऑन करतो त्यावेळेस मला दोन ऑप्शन येत आहेत. आता मी काय केलं, आता जस्ट मी लॅपटॉप जेव्हा ओपन केला तेव्हा मला दोन ऑप्शन आले, तुम्हाला विंडोज वरती जायचंय की उबंटू वरती जायचंय. तर मी म्हणलो की मला उबंटू विंडोज वरती जायचंय. मी विंडोजचा पार्ट सिलेक्ट केला आणि माझ्याकडे आता तुम्हाला जी दिसते ही म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ओपन झाली. बट ज्यावेळेस आपल्याला उबंटू वरती जायचंय तर तिथं आपल्याला उबंटू सिलेक्ट करायचं आणि उबंटू ज्यावेळेस मी सिलेक्ट करेल ना तर त्यावेळेस मला हा कुठलाच पार्ट दिसणार नाही. आता जस्ट प्रत्येकने ती काल जी स्टेप्स घेतली त्याच्यामध्ये त्याचा थोडासा इश्यू काय झाला की त्याला ते पार्टिशन प्रॉपरली त्याचे कोण झालेलं नाही, त्याला पुन्हा एकदा चेक करण्याची गरज आहे. म्हणजे चेक करण्याचा असं खूप हार्ड पण नाही आहे, मेन पार्ट आहे तो पार्टिशनचा. आणि जस्ट सरांनी पण काल सांगितले की आय एम पी थिंग की मी तुम्हाला सांगताना विसरलो की तुमचा जो डेटा आहे तो मस्ट आय एम पी. म्हणजे असं नाही की तुम्ही आज क्लास जॉईन केला आणि तुमचा डेटा बाकीचा म्हणजे आधी तुमच्या लॅपटॉप मध्ये काहीच नाही किंवा असं कुठलीच गोष्ट नाही आणि तुम्ही डायरेक्टली ओएस बूट करण्यासाठी घेताय. तर ह्या केस मध्ये काय होऊ शकतं, आपलं थोडीशी जरी प्रोसेस चुकली ना तर आपलं पूर्ण मशीन क्रॅश होऊ शकतं. क्रॅश होऊ शकतं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ओएस वगैरे कुठल्याच गोष्टी राहणार नाही, ते आपण पुन्हा घेऊ शकतो. पण आपला डेटा एकदा क्रॅश झाल्यावर आपण पुन्हा त्याला रिकव्हर करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याकडे ओएस आहे आपण ओएस थ्रू आपण काही पण करू शकतो. पण आपल्याकडे जर ओएसच नसेल तर आपण तो रिकव्हर करू शकत नाही. तर तेवढी टेक केअर तुम्हाला करायची करताय. सर हॅलो सर, आता ते लॅपटॉपचं तसं डेटा क्रॅश झालेला आहे, मग आता काय करावं, नवीन ओएस इन्स्टॉल करावं का? हो हो नाही म्हणजे जो काही डेटा क्रॅश झालाय ना तर लॅपटॉपच ओपन होत नाही की विंडोज पण गेली का? लॅपटॉप ओपन होतोय, तुझा ऑफ होतोय, एक फ्लॅश ड्राईव्ह लावा किंवा रिसेट करा असं येतंय. अच्छा म्हणजे लॅपटॉप फक्त ओपन होतोय आणि लॅपटॉप ओपन होतोय म्हणजे त्याच्यामध्ये चार्जिंग आहे म्हणून ओपन होतोय. डायरेक्ट ब्ल्यू इंटरफेस येतं लॅपटॉप, बिट लॉक रिकव्हरिंग स्किप केलं का तिथं चार फोटो ट्रबल वगैरे. त्यावेळेस डाउनलोड करायचं म्हणजे तो पीडी बूट करून घ्यायचा आणि बूट केल्याच्या नंतर तो पीडी आपल्या मशीनला प्लग इन करायचा. प्लग केल्याच्या नंतर त्याच्यानंतर आता विंडोज साठी स्टेप्स थोडेसे डिफरंट आहेत. आता या उबंटू साठीचे स्टेप्स आणि त्याच्यासाठीचे स्टेप पण असं हार्ड असं काही नाही. जर युट्यूबला जर वगैरे चेक केलं आणि आपले पण सेशन अवेलेबल आहे, सरांनी पण तुम्हाला शेअर केलेले. पण ऍक्च्युली हा म्हणजे त्याच्यामध्ये विंडोजचं पण तुम्ही सेटअप करू शकता आणि उबंटूचं पण सेटअप करू शकता, असे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. ते एकदा जस्ट चेक करा आणि जर नाही झालं ना तर मला एकदा पिंग करावं लागेल तुम्हाला. कारण आता घाई केल्यामुळं की डायरेक्टली वॉइसच उडाली, म्हणजे आता मशीनच ओपन होत नाही ना. सर ते फोटो टाकले तसं येत आहे. मग सर मी काय म्हणतोय, ते दुसरा ऑप्शन आहे ना का, यूज अ डिवाइस. हॅलो, ते मागच्या फोटो. नाही 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 आता याच्यामध्ये काहीच नाही करता येणार आपल्याला. म्हणजे ठिकाणी बिट लॉक रिकव्हरी वगैरे आणि रिकव्हरीसाठी तो की वगैरे असतो म्हणजे हे ओपन ते नाही आपल्याला कंटिन्यू वगैरे म्हणतोय. आता काय करायचंय की याच्यामध्ये जर फिक्स फक्त उबंटू करायची तर तुम्ही म्हणता की उबंटूचे आपण पीडी पण उबंटूचं पीडी पण फॉर्मॅट करून टाकलं बरोबर. नाही नाही आधी विंडोज ओपन करू मग नंतर उबंटू इन्स्टॉल करू असं म्हणतो. हा मग आपल्याला काय करायचंय की आपल्याला शिकायचंय आणि ठीक आहे ट्रबल शूटिंग घेत असतात म्हणजे जास्त हार्ड पण नाही आहे. आणि माझं मशीन पण ऍक्च्युअली मी तुम्हाला जे आत्ता शिकवतोय ना तर माझं मशीन 8 दिवस बंद होत. किती 8 दिवस मला ओपन वॉइस इन्स्टॉल करता येत नव्हती. मी खूप म्हणजे युट्यूब व्हिडिओ बघ हे बघ ते बघ अशा गोष्टीतून शिकलो आणि तेच तुम्हाला सांगतो. म्हणजे असं जास्त हार्ड पण नाही आहे आणि तुम्ही हे करू शकता. आता हे करण्यासाठी काय करायचंय की फर्स्ट आता मी एक नोटपॅड वर पण दाखवतो 5 मिनिट म्हणजेच काय की ओएस क्रॅश झाली आपली बरोबर. हो प्रत्येकची ओएस क्रॅश झाली. त्याच्यानंतर आता ओएस क्रॅश झाली तर मग आपल्याकडे एक पीडी तर लागेलच आपल्याला. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांच्या मशीनवरून आपल्याला तो बूट करून घ्यावा लागणार कारण आता आपल्याकडे तर मशीन नाही रेडी बरोबर. आणि त्या बूट मध्ये आपल्याला काय टाकायचं, विंडोज टाकायचं. आधी विंडोज टाका आणि नंतर उबंटू टाका, ही स्टेप तुम्हाला इझी जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये विंडोज बूट करून घेतली तर तो पेन ड्राईव्ह आपल्याला कनेक्ट करायचा आहे. आणि उबंटूचे व्हिडिओ जास्त ट्युटोरियल्स अवेलेबल नाहीत ऍक्च्युअली युट्यूबला. बट तुम्ही जर
विंडोजचे जर शोधले ना तर विंडोजचे भरपूर काही व्हिडिओ किंवा आहेत. मला त्याच्यावर तो व्हॉट्सअपला तुला तुम्ही तेच सेंड सेंड करू व्हिडिओ शकता, पण मी ठीक तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेल त्यासाठी. आहे सर, चालेल, काय अडचण नाही. आणि ज्या वेळेस आपली विंडोज ओएस इन्स्टॉल होईल त्याच्यानंतर आपण ना ओएस त्याच्यामध्ये उबंटूची ओएस त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे. आणि ठीक आहे, म्हणजे काही नाही, असं हार्ड पण नाही. आपल्याला एक 7-8 दिवस पूर्णपणे शिकून घ्यायचे आणि जास्त घाई पण नाही करायची, कारण आता आपण थोडं स्लोली घेतोय किंवा काही गोष्टी आपण खूप फास्ट पण घेतल्या, तर त्या डिपेंड नाही करत. डिपेंड काय करतं की तुम्ही काय लर्न करता या गोष्टीतून, हाँ बरोबर. म्हणजे बोल. आता ठीक आहे, आता हे क्रॅश झाली तर तुम्हाला असं वाटतं की आता माझ्याकडून काहीतरी झालं, पण हा पण एक पॉइंट प्लस पॉइंट झाला की आता याच्यानंतर याच्यातून रिकवर कसं करायचं हे पण आपल्याला या स्टेप मध्ये शिकायला मिळणार, बरोबर. ठीक आहे, तर मग आपली जी स्टेप होती की आपल्याला पीडी आपला बूट करायचा होता फर्स्ट. आता मी जी ही स्टेप सांगितली ही स्टेप्स तुम्ही आत्ता करा. आत्ता करा म्हणजे काय की मी ब्राउझर ओपन करतो, माझं ब्राउझरला मी हे पण केलं होतं ना, हे ब्राउझरला मी ओएस डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन बघत होतो, चेक करत होतो. या ठिकाणी तुम्हाला अशी या ठिकाणी ओएस डाउनलोड करून घ्यायची विंडोजची, विंडोजसाठी डाउनलोड होईल. आता आपण जे बघितलं की साधारणतः 6 GB पर्यंतची फाईल आहे ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर जसं आपण ही सेम प्रोसेस केली बुटिंगसाठी, तर या ठिकाणी असंच आपल्याला बूट करून घ्यायचं आहे. हो सर, हो आणि चालेल, जेव्हा जेव्हा बूट होईल ना तेव्हा मला कनेक्ट करा हो व्हॉट्सअपला, सर, आपण ती ओएस इन्स्टॉल करू. चालेल, हे ठिकाणी बघितलं तुम्ही की आपल्याला आज जे शिकायचं होता मेन पार्ट की तो पीडी कसा बूट करायचा, तर पीडी आपण आता या ठिकाणी बूट केलेला आहे. हो सर. आणि बूट केल्याच्या नंतर याला काय करायचं की जस्ट आता पुन्हा याला स्टार्ट म्हणायचं नाही काय, याला पुन्हा